स्वच्छ भारत सर्वेक्षणात कोल्हापूर महापालिकेचं स्थान घसरलंय आजच्या स्थायी समिती सभेत याचे पडसाद उमटले सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची सभा सभापती सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली या सभेत सदस्य शारंगधर देशमुख विजय सूर्यवंशी पूजा नाईक नवरे आणि सभापती सचिन पाटील यांनी स्वच्छ भारत सर्वेक्षणात कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थान सोळाव्या क्रमांकावरून तिसाव्या क्रमांकावर घसरल्याबद्दल नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला शहरात महापुराच्या संकटानंतर स्वच्छतेचं चांगलं काम झालं असताना सर्वेक्षणातील स्थान का घसरलं शहर कोंडाळीमुक्त करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत असे प्रश्न उपस्थित केले सदस्यांनी कचरा उठावामध्ये सुसूत्रता आणण्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना केल्या स्वच्छ सर्वेक्षणात कोंडाळेमुक्त शहराला अधिक गुण आहेत सर्वेक्षणादरम्यान पाहणीसाठी आलेल्या टीमला शहरात काही ठिकाणी कोंडाळी दिसल्यामुळेच गुण कमी झाल्याचं सदस्यांनी सांगितलं यावेळी सदस्यांनी कोविडमध्ये काम करणारी रोजंदारी अथवा ठोक मानधनावरील कर्मचारी मयत झाल्यास त्यांना तात्काळ मदत करून संरक्षण द्यावं शहरातील मृतांची वाढती संख्या लक्षात घेऊन गॅसदाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावी अशा सूचना केल्या कोविडचं कारण देत नगररचना विभाग बंद असल्यामुळं लोकांची गैरसोय होत असल्याकडेही सदस्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं सभापती सचिन पाटील यांनी शहरातील ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या फाईल नगररचना विभागातून गहाळ झाल्यात त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन केलं कोविडमुक्त लोकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढं यावं असं आवाहनही सभापतींनी केलं